सगळ्यांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण इष्टिकाचितीचे पृष्ठफळ सरफेस एरिया ऑफ क्युबॉइडवर आधारित काही उदाहरणे बघितली. या व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित काही मनोरंजक उदाहरणे बघूया. थॉमस, तुझ्या सगळ्या चपला अशा पसरलेल्या का आहेत? हो मानस, मी सुद्धा खूप दिवसापासून विचार करत आहे की यांना ठेवण्यासाठी पुठ्याचा खोका बनवावा. चल मी तुझी मदत करतो. मानस, आपण दोघे एकदम समान मापाचे खोके बनवूया. खोक्याची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे 35 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर असायला हवी. दोन्ही मित्रांनी मिळून एक सारखे इष्टिकाचिती आकाराचे खोके बनवले. मानस, आपण दोघांनी सारख्या मापाचे खोके बनवले, परंतु माझा खोका अशा प्रकारे वरती उघडतो आणि तुझा खोका उजव्या बाजूला उघडतो. आपण समान पुठ्ठा वापरला आहे का? ह्याचे उत्तर फक्त गणिताचा वापर करून मिळू शकते. याचा अर्थ ही गणिताची वेळ आहे. तुझा खोका अशा प्रकारे उजव्या बाजूला उघडतो, म्हणून तुझ्या इष्टिकाचिती खोक्याला हा उजवा पृष्ठभाग नाही. याचा अर्थ खोका बनवण्यासाठी वापरल्या गेलेल्या पुठ्याचा अंदाज लावण्यासाठी तुम्हाला ह्या बाजूंच्या क्षेत्रफळाची बेरीज शोधावी लागेल. परंतु ह्या बाजूंच्या क्षेत्रफळाची बेरीज तर ह्या खोक्याच्या एकूण पृष्ठफळा टोटल सरफेस एरिया मधून उजव्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाची वजाबाकी करून सुद्धा काढता येते. चल मी सूत्राच्या वहीमध्ये लिहिलेल्या इष्टिका चितीच्या एकूण पृष्ठफळाच्या टोटल सरफेस एरिया सूत्राला इथे लिहितो आणि उजव्या बाजूचे क्षेत्रफळ तर डब्याची उंची गुणिले रुंदीच्या बरोबर आहे. चल मी येथे बी गुणिले एच लिहून हे दाखवतो. आता मला फक्त इथे एल, बी आणि एच च्या जागी अनुक्रमे माझ्या खोक्याची लांबी 35 सेंटीमीटर, रुंदी 25 सेंटीमीटर आणि उंची 12 सेंटीमीटर लिहून हे सोडवतो. मी हे पटकन सोडवतो. अच्छा, माझ्या खोक्यामध्ये 2890 सेंटीमीटर पुठ्याचा उपयोग झाला आहे. चला बघूया कर्णधार थॉमसने आपल्या खोक्याचा उपयोग करून पुठ्याचा अंदाज कसा लावला. माझा खोका अशा प्रकारे वरती उघडतो, म्हणून माझ्या खोक्यामध्ये ही वरची बाजू नाही. खोक्याचा वापर करून पुठ्याचा अंदाज लावण्यासाठी मला या बाकी बाजूंच्या क्षेत्रफळाची बेरीज करावी लागेल. ही उभी बाजू तर ह्या इष्टिकाचिती डब्याचे बाजूचे पृष्ठफळ देत आहे. याचा अर्थ मी या बेरजेला अशा प्रकारे डब्याच्या बाजूच्या पृष्ठफळामध्ये त्याच्या तळाच्या क्षेत्रफळाची बेरीज करून सुद्धा शोधता येते. सूत्राच्या वहीमध्ये इष्टिका चितीच्या बाजूच्या पृष्ठफळाचे सूत्र आहे. चल मी ह्याला इथे लिहितो आणि मला माहित आहे खोक्याच्या तळाचे क्षेत्रफळ त्याची लांबी गुणिले रुंदीच्या बरोबर असते, म्हणूनच मी इथे तळाच्या क्षेत्रफळाच्या ऐवजी एल गुणिले बी लिहून घेतो. मित्रांनो, जर थॉमसच्या खोक्याची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे 35 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर आहे, तर आपण थॉमसने डब्याला वापरलेल्या पुठ्याचा अंदाज लावू शकता का? स्वतः प्रयत्न करण्यासाठी व्हिडिओ थांबवा आणि मग आपले उत्तर तपासा. मी अशा प्रकारे आपल्या खोक्यासाठी उपयोग झालेल्या पुठ्याचा अंदाज लावू शकतो. माझ्या खोक्यामध्ये 1740 चौरस सेंटीमीटर पुठ्याचा उपयोग झाला आहे. मानस, तुझा खोका बनवण्यासाठी 2890 चौरस सेंटीमीटर पुठ्याचा उपयोग झाला आहे आणि माझ्या खोक्यामध्ये 1740 चौरस सेंटीमीटर पुठ्याचा उपयोग झाला आहे. बघ मानस, आपण दोघांनी एकदम सारखी मापे घेतली आहेत
परंतु आपले खोके वेगवेगळ्या बाजूने उघडतात, त्यामुळे आपले खोके बनवण्यासाठी लागणाऱ्या पुठ्ठ्याचे माप वेगवेगळे आहे. तुला समजले का थॉमस? चल आता लवकर तुझी आई यायच्या आधी आपण आपल्या जगात परत जाऊया आणि खोका बनवून चपला त्यात ठेवूया. दोन्ही मित्रांनी मिळून आणखी खोके बनवून थॉमसने पसरलेल्या चपला आवरून त्यात ठेवल्या. मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण इष्टिका चितीच्या पृष्ठफळावर सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड वर आधारित आणखी एक मनोरंजक उदाहरण बघितले. मला खात्री आहे की आता तुम्हाला इष्टिका चितीचे पृष्ठफळ सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड नीट समजले असेल.